सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची भूमिका काय असणार? एकीकडं मणिपूर मागची 4-4.5 महिने चढत असताना या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशाविदेशातले पुरस्कार घेऊन झाल्यानंतर आता पुण्यातल्या एका ट्रस्टचा पुरस्कार घ्यायला या ठिकाणी पुणे शहरामध्ये येत आहेत. पुणेकरांनी देश जळत असताना एखादा पंतप्रधान पुरस्कार घेतो हे कधीच पाहिलं नव्हतं. आणि असा पंतप्रधान पुण्यात येत असताना त्यांचं महाविकास आघाडीच्या वतीने वेगळ्या पद्धतीने स्वागत व्हावं, किंबहुना पंतप्रधानांना एक या देशाला सांभाळण्याची एक वेगळ्या प्रकारचा संदेश द्यावा याकरता महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, त्याचबरोबर रिपब्लिकन युवा मोर्चा असेल, युक्रांत असेल, बाबा आढावसाहेबांची 19 कष्टकऱ्यांची समस्त संघटना असेल आणि समविचारी आमचे सगळे राजकीय पक्ष आहेत यांच्या वतीने लोकमान्य टिळकांचा मंडई इथला पुतळा ज्या ठिकाणी दगडूशेठला माननीय नरेंद्रजी मोदी हे आरती करता येतात त्याच्या अवघ्या 200 मीटरवर या प्रकारचं आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते 11:30 म्हणजे पंतप्रधान तिथून जाईपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल. आणि हे एकूणच या देशाकडे मणिपूरकडे दुर्लक्ष असताना, मणिपूरचं एकूणच सलोखा अडचणीत असताना पंतप्रधान पुण्यात येत असताना गो बॅक प्राईम मिनिस्टर अशा प्रकारच्या घोषणांच्या माध्यमातून पंतप्रधानांचं पुण्यामध्ये स्वागत केलं जाणार आहे. तुम्ही अशी भूमिका इथं मांडता राष्ट्रवादी म्हणून, मात्र तुमचे अध्यक्ष शरद पवार हे त्याच मंचावर असणार आहे. असं आहे, 2 महिन्यापूर्वी टिळक पुरस्काराच्या संदर्भामध्ये टिळक कुटुंबियांनी या संदर्भामध्ये पवारसाहेबांनी पंतप्रधानांना निमंत्रण द्यावं अशा प्रकारची विनंती केली होती. मागची 60 वर्षे या राज्यात या देशामध्ये ज्या ज्या वेळेस सर्व राजकीय पक्षांना पवारसाहेबांनी केंद्रामध्ये किंवा वेगवेगळ्या राज्य सरकारांकडे विनंती करण्याकरता मध्यस्थी करावी किंवा या संदर्भामध्ये वडीलधारीपणाने नाही का या संदर्भात भूमिका बजावी अशा प्रकारची विनंती केली, त्या त्यावेळेस पवारसाहेबांनी जात धर्म पक्ष न पाहता या संदर्भात त्या त्यावेळेस सरकारांना विनंती केली, एक आवाहन केलं आणि त्याच अनुषंगाने टिळक कुटुंबियांचा हा निरोप पवारसाहेबांनी तिथं पोचवला. पण असं असताना हा ट्रस्टचा कार्यक्रम होत असताना पक्ष म्हणून मणिपूरच्या बांधवांना या ठिकाणी संरक्षण द्यावं ही आमची भूमिका आहे. मणिपूरच्या बांधवांना एकीकडे संरक्षण नसताना पंतप्रधान अशा प्रकारचे पुरस्कार घेतात आणि म्हणून त्या पंतप्रधानांचं अशाच घोषणांच्या माध्यमातून गो बॅक प्राईम मिनिस्टर म्हणून या घोषणांनी पुणे म्हणजे पुणे या ठिकाणी आवाज या आवाजाने एकूणच गगनभेदी आवाजाने त्यांचं स्वागत व्हावं अशा प्रकारचा आमचा. पण त्याच मंचावर स्वतः पवारसाहेब उपस्थित आहेत, म्हणजे तुमची भूमिका एक दिसते, साहेबांची भूमिका एक दिसते. बिलकुल नाही, साहेबांच्या भूमिकेचा आणि पक्षाच्या भूमिकेमध्ये कुठेही विसंगती नाही. या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांनी एका ट्रस्टचं निमंत्रण स्वीकारून तो कार्यक्रम स्वीकारला होता. हा कार्यक्रम पूर्वनियोजित 2 महिन्यापूर्वी होता. मणिपूरचे सगळे प्रकार आता अलीकडच्या काळात खूप वाईट पद्धतीने उजेडात येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुणेकरांनी या प्राईम मिनिस्टरचं वेगळ्या पद्धतीने स्वागत करावं अशा प्रकारचा महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेत असताना पवारसाहेबांच्या ना आमच्या म्हणजे पक्षाच्या भूमिकेने बिलकुल विसंगती नाही. पवारसाहेबांना काही माहिती आहे, त्याची कल्पना आहे का तुम्ही त्यांच्या? निश्चित आहे, पक्ष म्हणून या संदर्भामध्ये पंतप्रधानांना या घोषणांच्या माध्यमातून किंवा पंतप्रधानांना निदर्शनाच्या माध्यमातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामोरं जात आहे याची पुरेपूर कल्पना राष्ट्रवादीच्या सगळ्या आमच्या वरिष्ठांना आहे. नरेंद्र मोदींना ज्या दिवशी पुरस्कार जाहीर झाला आणि पुण्यामध्ये ज्या वेळेला केला त्याच वेळेला आपल्याला कल्पना असेल, गेला 20-25 दिवस झाले मी त्याच वेळेला विरोध केलेला होता या पुरस्काराच्या संदर्भामध्ये. पण मोदींना आम्ही संयुक्त विरोध करत आहोत अनेक गोष्टींसाठी, की त्यांना पुरस्कार घेण्यासाठी वेळ आहे पण मणिपूरकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. विरोधकांचा विरोध जो आहे त्याचे स्पष्टीकरण तुम्ही दिलं पाहिजे, पण तुम्ही विरोधकांना समजवता हे लोकशाहीला शोभेचं नाही. आणि लोकशाहीला जे शोभेचं नाही तसा पंतप्रधानांनी लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार घेणे हे आम्हाला कदापि मान्य नाही. म्हणून आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून, महाविकास आघाडी म्हणून, राष्ट्रवादी असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, इथं राहुल डंबाळे आहेत, म्हणजे पुरोगामी विचाराचे असेल, डाव्या विचाराचे असेल, आंबेडकरी चळवळीचे असेल, सर्व संघटनांना आम्ही विनंती परवापासून करतो आहे. इथं युक्रांचे डॉक्टर कुमार सप्तशी ते म्हणले उद्या 1 तारखेला मीसुद्धा येणार, डॉक्टर बाबा आढावसुद्धा म्हणले 1 तारखेला मी येणार. आणि काल दिवसभर चर्चा करून पोलिसांबरोबर आम्ही बोलणं केल्यानंतर आम्ही त्यांना लोकमान्य टिळकांचा पुतळा मंडईकडचे आम्ही त्यांना विनंती केली, ती विनंती त्यांनी मान्य केली आणि आम्हाला त्यांनी तिकडची जागा द्यायचं कबूल केलं. आम्ही मारणे हाईटच्या समोर म्हणजे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या समोर तिथं रस्त्यावर तिथं टेंट आणि तिथं खुर्च्या टाकून आम्ही नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहोत. आणि तो विरोधाचा जो प्रक्रिया असेल, आमच्याकडं महात्मा गांधींवरचे भजनं असतील, त्याचबरोबर विचारवंत आपले विचार तिथं मांडतील, मग डॉक्टर कुमार सप्तशी असतील,
डॉक्टर बाबा वाडव असतील, उल्हासदादा पवार असतील, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेचे सगळे आपापला विचार तिथं मांडतील आणि हा विरोध का आहे हे पुणेकरांना, महाराष्ट्राला आम्ही सांगणार आहोत. मी आपल्याला सांगितलं, डॉक्टर बाबा आडव असतील, डॉक्टर कुमार सप्तशी असतील, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, संजय मोरेत आणि थरकुडेसाहेबसुद्धा इथं उपस्थित, राहुल ढंबाळे आहेत ते रिपब्लिकनचे आहेत, त्याचबरोबर युक्रेनचे इथं उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आम्ही अनेक संघटनेंना सांगितलं, त्या संघटनेंनी तयारी दर्शवली आणि मला खात्री 1 तारखेला ते तिथं उपस्थित राहतील. सुषमाताई अंधारे पण येणार आहेत, सुषमाताई अंधारे सुद्धा उपस्थित पहिला. आपल्याला एक गोष्ट क्लिअर, रोहित टिळक कोणत्याही पदावर नाहीत, ते कोणतेही पदाधिकारी सुद्धा नाहीत. दुसरा विषय, ते माजी पदाधिकारी आहेत आणि त्याचबरोबर राज्य लेवलवर आणि केंद्रावर आम्ही तक्रार जिथं सांगितलेली आहे त्याची दखल घेतली जाईल. पण तुम्हाला कल्पना असेल की दखल घेतली ते नंतर त्यांना कळेल काय कारवाई झाली काय नाही. तर त्या कार्यक्रमाला आम्ही आव्हानही केलेलं आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुठेही उपस्थित राहता कामा नये. तो श्रेष्ठींचा निर्णय जो आम्हाला त्यांच्या कानावर घालायचा घातलेला आहे, पण आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, नाही तर त्यांच्यावर पण त्याच पद्धतीची कारवाई होईल. नक्कीच महाविकास आघाडीचे नेते शरद पवारसाहेब आहेतच, पण पूर्वी 2 महिन्यापूर्वी आत्ता जे प्रशांत जगतापाने सांगितलं, 2 महिन्यापूर्वी हा कार्यक्रम ठरला होता आणि ट्रस्टच्या माध्यमातून पवारसाहेबांना त्यांनी विनंती करायला सांगितली होती. पण ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पवारसाहेबांपर्यंत हा निरोप गेलेला आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी पंतप्रधानांना पुण्याचं येण्यापासून विरोध करतो आहे. पुण्याच्या जनतेला वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी होतं आहे. संपूर्ण कर्फ्यू लागल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी 1 मंगळवारी पुण्यात होणार आहे. लोकांचे रोजगार आज काय हालत आहे ते पूर्णपणे दुकानं बंद करायला लावली आहेत. लोकांना त्या ठिकाणाहून जायचं नाही, अनेक रस्ते बंद आहेत. अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, म्हणजे त्यांना मानणारा वर्ग पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात असताना त्यांच्या जयंतीला जायचं की नाही, तो हा उत्सव साजरा करायचा की नाही, अशा भ्रमामध्ये आज लोकांची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून पंतप्रधानांनी मणिपूरमध्ये जो काही प्रकार घडला आहे त्याविषयी एक चकार शब्द न बोलता, त्या ठिकाणी स्वतः न जाता इतर ठिकाणी मिळवण्याचं काम जे करतायत त्याचा या ठिकाणी विरोध निषेध करतो आहे, त्यांना विरोध करतो आहे. पुण्यातनं पंतप्रधानांनी चले जाओ ही भूमिका, ज्या काळात आपण इंग्रजांना चले जाओ म्हणलं तशी वेळ पंतप्रधानांना पुण्यातनं चले जाओ म्हणण्याची वेळ आली आहे, ती आम्ही या ठिकाणी मंडईच्या टिळक पुतळ्यापाशी पार पाडतो आहे. हो आहे, सगळी कल्पना आहेत. वरिष्ठ आमचे सुषमाताई अंधारे पुण्यात होते, सचिनभाऊ अहिर जे संपर्क प्रमुख पुण्याचे आहेत पुणे जिल्ह्याचे, ते आज सकाळी पुण्यात सकाळपासून कार्यक्रमात होते. ही सर्व आंदोलनाची पार्श्वभूमी त्यांना सांगितली आहे, त्याप्रमाणे सचिनभाऊंनी उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि त्या अनुषंगानं महाविकास आघाडी पुण्यात आंदोलन करते.